नमस्कार मंडळी, आज आपण थांबलोय पाचगणीच्या हॉटेल मिलेनियम पार्कला. माझा थंबनेल बघून कदाचित तुम्ही जरा कन्फ्यूज झाला असाल की नक्की काय म्हणणं आहे. तर ते थंबनेल याचसाठी आहे की नो डाऊट रूम बीम सगळं खूप अपेक्षेपेक्षा जास्तच मिळालंय. म्हणजे स्वच्छता असेल, कडक गरम पाणी 24 तास असेल, किंवा जे काही ओव्हन बिवन आणि सगळ्या गोष्टी होत्या त्या अप्रतिम होत्या. बट असं जेव्हा आम्हाला वाटत होतं की अरे वाव, सुपर प्रॉपर्टी मिळाली आहे आणि मजा येणार आहे आता, कारण इरा पण आमची माझी लेक त्या बाटटबमध्ये नुसती डुंबते दिवसभर. बट इकडे एक काहीतरी मोठा ग्रुप आलाय म्हणे, तर त्या ग्रुपमुळे जेवणाची सर्व्हिस इतकी स्लो झाली आहे, इतकी स्लो झाली आहे. म्हणजे साधं चहा कॉफी दूध हे सुद्धा यायला अर्धा पाऊण तास एक तास लागतोय. कधी कधी ऑर्डर दोन ते तीन वेळा द्यावी लागते. म्हणजे आता काल रात्रीचा जो तुम्हाला बुफेचा मेन्यू आता दिसेल या व्हिडिओमध्ये, आम्ही हॉटेलला गेलो तर आम्हाला असं वाटलं की बुफे असेल, तर तसं नव्हतं. तर ते आम्हाला बोलले की मेन्यूमधनं तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि आम्ही तुमच्या रूमपर्यंत पोचवू. तर आता एक कॉमन सेन्स आहे ना की आधी समजा सूप मागवलं, स्टार्टर मागवलं, मग मेन कोर्स, असं एक एक यायला पाहिजे. जर तुम्ही इन रूम डायनिंग आम्ही देतो, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये थांबू नका कारण गर्दी आहे असं जर तुम्ही म्हणताय तर. बट 1.5 तासानंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या. म्हणजे सूप पासून गुलाबजामपर्यंत या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला आल्या. ते नशीब या रूममध्ये ओव्हन होता म्हणून आम्हाला ते गरम तरी करता आलं, नाहीतर साधी रूम घेतली असती तर ते सुद्धा वांदे होते. सो ग्रुप हे कारण नसावं, कारण तुमची एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, जर तुम्ही अख्ख्या कितीही मोठ्या ग्रुपला तुम्ही एंटरटेन करताय आणि त्याचबरोबर तुमचे गेस्ट सुद्धा आहेत, सो तेवढी तुमची तयारी पाहिजे. एक तर या हॉटेलचं मेन थिंग असं आहे की जेव्हा केव्हा आपण बुक करतो त्या क्षणाला आपल्याला 100% ऍडव्हान्स पेमेंट करायला लागतं विथ नो चान्स ऑफ कॅन्सलेशन. मग जर तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला 0.1% सुद्धा रिफंड मिळणार नाही. मग इतके जर तुम्ही पेमेंटच्या बाबतीत काय बोलतात त्याला अप टू द काय एकदम ऑन द टोज असता, तर तसेच तुम्ही तुमच्या सर्व्हिसच्या बाबतीत पण राहायला हवं. जेवणाची क्वालिटी काय वाईट नव्हती, जेवण चांगलं होतं, बट कधी कधी क्वांटिटी एवढीशी यायची. म्हणजे सकाळी आम्ही लंच मागवलं तर दाल खिचडी होती ती अक्षरशः एवढूच एक बाऊलभर दाल खिचडी दिली होती. चव चांगली होती, चांगल्या घीमध्ये त्याला तुपातनं मस्त हे केलं होतं, पण काहीतरी कुठेतरी चांगल्या गोष्टीला कधी कधी डाग लागतो ना, तसं या लोकांच्या सर्व्हिसच्या बाबत झालंय. आणि मी तुम्हाला विनंती करीन की जर तुम्हाला या प्रॉपर्टीला भेट द्यायची असेल तर वीकेंड अजिबात धरू नका, वीकडेजलाच या प्रॉपर्टीला या. आणि वीकेंडला आलात तर थोडे कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि या सगळ्या गोष्टी इकडे जास्त असतात आणि मग त्यांची पार्टी वेगळी चाललेली असते जी रात्री 2-3 वाजेपर्यंत सुद्धा चालते. सो तो आवाज सुद्धा तुम्हाला सहन करावा लागतो. सो या सगळ्या गोष्टी आहेत या प्रॉपर्टीच्या संदर्भात. आता आपण बघूया रूम कशी होती किंवा जेवण कसं होतं, काय काय होतं, डिटेलमध्ये सगळं व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आजचा आपला स्टे आहे पाचगणी येथील हॉटेल मिलेनियम पार्कला. याआधी आपण महाबळेश्वरमध्ये असलेल्या रॉकफोर्ट रिसॉर्टला भेट दिली होती, त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या रिसॉर्टची USP होती तिकडचा व्हॅली व्ह्यू, आणि या मिलेनियम पार्कची USP आहे जी रूम आम्ही बुक केलेली आहे ती, आणि रूममध्ये असणारा तो बाथटब आणि ओव्हरऑल पाचगणीचं छान असं वातावरण. सो पाचगणीपासून काही फार लांब नाही आहे. तुम्ही बघू शकताय की आत्ताच रिसॉर्ट फुल आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा एक कॉर्पोरेट इव्हेंट होतं आणि बँक्वेट हॉल पण त्यांचं फुल होतं, त्याचबरोबर गेस्टसुद्धा होते. सो काही समस्यांना आम्हाला निश्चित सामोरं जावं लागलं. हे बघा, इकडे बॅनरसुद्धा लावलं आहे, वेलकम महाराष्ट्र टायगर्स. आय थिंक तिकडचं काहीतरी ग्रुप असेल त्यांचं, काय माहिती कुठलं ते फेलिसिटेशन होतं त्यांचं का काय होतं माहिती नाही. इकडे रिसेप्शन आहे, हॅसल फ्री चेकिंग होतं रिसेप्शनमध्ये, वेटिंग टाईम काही लागला नाही. एक हार्डली 10-15 मिनिटात आमची रूम रेडी झाली. हे आमचं पिल्लू या छोट्या छोट्या कोकूना बघून खूप खुश झाली होती. तिला अजून पक्ष्यांची नावं किंवा असं काही माहिती नाही, फक्त काही दिसले कोकू कोकू करत ती खुश होती. एंट्रन्सलाच तुम्हाला हे मिळतं आणि लहान मुलांसाठी नक्कीच हे मजेशीर आहे. आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये. आम्ही बुक केली होती स्वीट 3 जणांचं आणि एक लहान मूल. इकडे तुम्हाला बाहेरसुद्धा छोटूसा एक पॅशिओ काय म्हणतात त्याला ते मिळतं. A01 आय थिंक आमच्या रूमचं नाव होतं. आता बघा, ही स्वीट होती. ही स्वीट आणि मेक माय ट्रिप किंवा कुठेही अशी जेवढी ती छान आहे तेवढे त्याचे फोटोज टाकले नाही आहेत.
सो ही दुर्दैवाची गोष्ट आहे, इकडे तुम्हाला ओव्हन आणि वर्किंग कंडिशनमध्ये फ्रीज मिळतो. म्हणजे आमच्या बाळाचं दूध, हिरूसाठीचं दूध आणलं होतं, ते गारटलं होतं, बर्फ झाला होता, एवढा तो प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये फ्रीज होता. आणि त्याचबरोबर या हॉलला सुद्धा तुम्हाला एक बाल्कनी मिळते आणि बाल्कनीसुद्धा आईस पाईस आहे. म्हणजे त्यांचं काही मार्केटिंग मला समजलं नाही, ना त्यांच्या साईटवर, ना मेक माय ट्रिप, ना बुकिंग्स, कुठेही या स्वीटचे प्रॉपर फोटोजच नाही आहेत. त्यामुळे जेव्हा आम्ही बुक केली ही रूम तेव्हा आम्हाला वाटलं की ओके चला असेल काहीतरी, बट जेव्हा आम्ही एंटर झालो तेव्हा शॉक्ड होतो आम्ही. एक भव्य असा सोफा मिळतो तुम्हाला, त्याचबरोबर फूट मसाजर मिळतो. फूट मसाजर सही होतं हे, आणि वेईंग स्केल सुद्धा आहे. वेईंग स्केल दाखवतो तुम्हाला. आणि भला मोठा टीव्ही, शी आज मॅच पाहिजे होती, टीव्ही मोठा आहे. म्हणजे सिरियसली त्या दिवशी मॅच असती ना तर माझे पैसे वसूल झाले असते. मग लगेच एक तुम्हाला लेफ्ट साईडला वॉर्डरोब मिळतं, जे सुद्धा बऱ्यापैकी मोठं आहे. डिजिटल लॉकर सुद्धा आहे, एक्स्ट्रा पर्सनसाठी चादर आणि उशा. भला मोठा आरसा, स्वच्छ आरसा, अजिबात डाग नाही. हे आपलं बाथरूम, बाथरूमचा दरवाजा पण कपाटासारखाच आहे ॲक्च्युली. आणि हे भलं मोठं बाथटब जिकडे तुम्ही दोन तीन जण आरामात मावू शकता, आणि त्याचबरोबर बाथटब समोर टीव्ही सुद्धा. वरती शॉवर आणि सगळ्या गोष्टी आहेत. इकडे तुम्हाला डेंटल किट, बॉडी वॉश, टूथपेस्ट, हेअर ड्रायर, शॅम्पू या सगळ्या गोष्टी मिळतातच. आणि क्लीनलीनेस बघू शकता, म्हणजे आमची इरा नुसती या रूममधनं त्या रूममध्ये नाचत होती, आपण घरी असल्यासारखंच फिलिंग तिला येत होती. एक छान असा कम्फर्टेबल बेड, चार छोट्या बिस्लरीच्या बाटल्या, आणि इकडे सुद्धा एक टीव्ही. सो टोटल तीन टीव्ही तुम्हाला या रूममध्ये मिळतात, आणि प्लस अजून एक ॲडिशनल बाल्कनी. सो पैसा वसूल आहे बॉस. दोन दोन इंटरकॉमचे फोन आहेत, या ह्याच्यात तुम्हाला अलार्मसुद्धा मिळतो. अनएक्सपेक्टेड होतं, जेव्हा आम्ही ही रूम बुक केली आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी छान आणि एवढी आईस्पायसी रूम असेल. खाली टेंट्ससुद्धा आहेत, त्या टेंट्समध्ये सुद्धा तुम्ही राहू शकता. मस्त पावसाचा आनंद घेत तुम्ही प्रॉपर्टी फिरू शकता. प्रॉपर्टी तशी मोठी आहे, हळूहळू जी काही कॉर्पोरेट गर्दी होती ती व्हायला सुरुवात झालेली होती. आम्ही आमच्या जेवणाची ऑर्डर दिली, आत्ता आम्हाला काही फार खायचं नव्हतं कारण डिनर इन्क्लुडिंग होतं पॅकेजमध्ये, म्हटलं आपण डिनर चोपूया. तर आम्ही मागवली होती दाल खिचडी, आणि त्याचबरोबर जरा फूट मसाजसुद्धा करून घेतला म्हातारा झाल्यानं बुवा. आता आता मी म्हटलं खाऊन पिऊन झालंय, दाल खिचडीच्या क्वांटिटीवर आम्हाला नक्कीच जरा आक्षेप होता. फारच छोटूशी दोन दाल खिचड्या दिल्या होत्या, कशाबशा ते त्या आम्हा तिघांना पुरल्या. आणि आम्ही स्टार्टर्स मागवले होते, स्टार्टर्स मात्र चांगले होते, लॉलीपॉप आणि अजून काय काय मागवलं होतं. प्रॉपर्टी थ्रू आउट क्लीनलीनेस जो आहे ना, छान मेंटेन केली आहे प्रॉपर्टी, त्याच्यात काहीही शंका नाही आहे. म्हणजे आमचा जो सर्व्हिसचा इश्यू झाला तो झाला नसता तर मा कसम आमचे फुल पैसे वसूल होते. किती पैसे आहेत काय आहे सांगतो जरा थांबा, थोडा तर व्हिडिओ बघा, थोडे माझे काउंट टाईम तर क्या बोलता व्ह्यूज टाईम तरी वाढू दे. व्ह्यूज टाईम, व्ह्यू टाईम, माफ करा. खूप छान प्रसन्न असं वातावरण. एक छोटूसा किड्स एरिया आहे पण असं काही फार अर्थ नाही आहे. म्हणजे आय थिंक दोन झोपाळे आणि एक सी सॉ एवढंच होतं. आणि असंच जरा पायऱ्या चढणं उतरणं लहान मुलांसाठी. तिकडे एक बसण्याची जागासुद्धा होती. आता आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत इकडच्या स्विमिंग पूलमध्ये. फार मोठं स्विमिंग पूल नाही आहे, छोटूस आहे, पण ठीक आहे. आपल्याला कुठे ऑलिम्पिक्समध्ये जायचं आहे, आपल्याला फक्त डुंबायचं आहे. इकडे एक सेल्फी पॉईंट, इकडे काय ते काय बोलतं त्याला इलेक्ट्रिक का गॉल्फ कार्ट, हा गॉल्फ कार्ट सुद्धा आहे. आणि लहान मुलांना अजून एक फोटो काढण्यासाठी पॉईंट आहे. रिसेप्शनपासून रूम तशी लांब आहे पण आपण आपल्या गाड्या रूमपर्यंत नेऊ शकतो, त्यामुळे ते जरा सोयीस्कर पडतं. नाहीतर गॉल्फ कार्ट तर आहेतच. स्ट्रॉबेरी ज्यासाठी ओळख आहे महाबळेश्वर पाचगणीची, ती तुम्हाला इकडे दिसेल. रात्री आय थिंक लाईटिंग पण असते याच्यात. तो चला आता मी जरा स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारतो, बघूया कसं होतं. वरती इकडे
त्या महाराष्ट्रीयन टायगर्सचं जेवण आणि सगळं जोरात चाललं होतं। आता इकडे मी जरा चूक केली, मला वाटलं होतं इकडे जरा डीप असेल, पण हे अगदीच माझ्या कमरे एवढं पाणी होतं आणि त्यामुळे मी आपटलो मस्त पैकी इकडे उडी मारताना। बघ कसं ते बघाच तुम्ही। लगे चांगला खाली शेक मिळाल्यानंतर आणि कुडकुडी भरल्यानंतर म्हटलं जरा पाण्यात स्वतःला हे करून देऊया, पाय थरथरत होते थंडीमुळे। आणि आता हळूहळू मी थोड्या डीप साईडला जात होतो, अजूनही थंडी जाणवते आहे मस्तपैकी। आता म्हटलं उडी मारलीच आहे, एकदा पाट शेकलीच आहे, तर आता अजून एक उडी मारूया जरा आपल्या हाईटच्या ठिकाणी, जरा डीप ठिकाणी, म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश आहे स्विमिंग पूलला ज्या पायऱ्या असतात ते एक दोन पायरी मिसिंग आहे, त्यामुळे जर या पूलमध्ये कधी आला तुम्ही तर चढताना आणि उतरताना सावकाश धडपडाल। गणपती बाप्पा। बघा आता वर यायला पण वेळ लागला आणि पूलमध्ये डुबकी मारल्यानंतर मस्त अशी कांदा भजी, कॉफी आणि चहा। कॉफी चहा वेळेत आलं त्याच्यात काही शंका नाही, मेन प्रॉब्लेम झाला रात्रीच्या जेवणात, ज्याच्यासाठी 1.5 तास जवळजवळ आम्हाला थांबायला लागलं। आमची ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा 2-3 वेळा त्यांना कॉल करून विचारावं लागलं काय झालं ऑर्डरचं। जेवण आलं, जेवणची टेस्ट चांगली होती, टेस्टबद्दल काही शंका नाही आहे, काही गोष्टी थंड झाल्या होत्या, बट रूममध्ये ओव्हन असल्यामुळे खपून गेलं किंवा चालून गेलं ते, नाहीतर मग जरा चिडाचीड झाली असती आमची। व्हेज पुलाव, पनीरची आयटम, पनीरचं आयटम माफ करा, अजून पण काहीतरी स्टार्टर होतं, एक चिकनचं मेन कोर्स होता, चिकनमध्ये काही फार ऑप्शन्स नव्हते। आता वेळ झाली दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टची, ब्रेकफास्टसुद्धा पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग होता, चहा कॉफी हे सगळं टिपिकल असतंच, कॅलॉग्स बिलॉग्स काय काय, त्याचबरोबर काय काय मफिन्स होते, बेकरी आयटम्स जर तुम्हाला आवडत असतील तर। ब्रेकफास्टबद्दल सुद्धा मी खूप निराश आहे, एवढं काही टेस्ट किंवा ज्या प्रकारे यांचा चार्ज आहे त्या चार्जच्या हिशोबाने ब्रेकफास्ट काय एवढा चांगला नव्हता। म्हणजे तुम्ही बघू शकता की इडली आलू पराठा, आलू पराठ्यामध्ये पण अशी काही मजा नव्हती, उपमा होता, उपमा मात्र चांगला होता, लाईव्ह मसाला ऑमलेट काउंटर होतं, इकडे फ्रेश फ्रूटच्या नावाखाली एकच फ्रूट आहे, टोस्टर या सगळ्या गोष्टी तिकडे होत्याच आणि बॉइल्ड एग्ससुद्धा होते। सो ओव्हरऑल बघायला गेलं तर मिक्स्ड ओपिनियन आहे। मी आशा करतो की मला जो अनुभव आला तो तुम्हाला येणार नाही कदाचित जेवणाच्या बाबतीत, बट रूम वाईज जर तुम्हाला जायचं असेल तर एनी टाईम मी ही प्रॉपर्टी रेकमेंड करू शकतो। या प्रॉपर्टीचा चार्ज किती होतं? सो आमच्या 3 जणांचे झाले इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि डिनर 15,000 काहीतरी, आणि लंचचे वेगळे, लंचचे पण काहीतरी 1,000 झाले असेल। सो 16,000-16,500 तीन ॲडल्ट्स आणि एक लहान मुलाचं झालं, कारण लहान मुलासाठी हिरासाठी आम्ही दूध पण मागवत होतो, ज्याला सुद्धा 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास किंवा कधी कधी पाऊण तास लागत होता, काय माहिती त्यांचे काय लफडे होती यावेळेला, आम्हाला असा अनुभव यायचा होता बहुतेक। मंडळी मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।